नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत जंगली महाराज मंदिराकडे। तर पुण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये इथे हे मंदिर आहे आणि याच्या बाजूलाच पाताळेश्वर मंदिरसुद्धा आहे। तिथे केव्जसुद्धा आहेत, त्या केव्जमध्ये मंदिर पाताळेश्वर मंदिर आहे। त्या पाताळेश्वर मंदिराच्या बाजूलाच जंगली महाराजांचं आहे। तर हे ॲक्च्युली पूर्ण जंगली महाराज म्हणजे आजूबाजूला पूर्ण जंगल होतं, पण आता तुम्ही इथे मागे बघू शकता पूर्णपणे सिटी आहे। तर हे पूर्ण जंगलामध्ये होतं आणि ही सगळ्यात उंच टेकडी होती, त्यावेळेस ते महाराज इथे होते, म्हणून यांना जंगली महाराज म्हणतात जंगलामध्ये असल्यामुळे। तर आता आपण ती जागा बघूया। पुण्यामधील या सद्गुरु श्री जंगली महाराज मंदिर हे एक पावन व चैतन्यमय अग्रगण्य स्थान आहे असे नक्कीच म्हटले जाते। जंगली महाराज म्हटले की आपोआपच त्या स्थानाकडे आपण आकर्षलं जातोच, अशी त्या नावातच जणू काही जादू आहे। नगारखान्यातील मंदिराच्या प्रवेशद्वारातून 17-18 पायऱ्यावर चढून गेलो की आपल्याला प्रशस्त पटांगण व पुढे मंडप लागतो। जिना जिथे संपतो तिथेच डाव्या बाजूला जवळजवळ 75 फूट उंचीचा ध्वजस्तंभ कमळाच्या चौथऱ्यावर असा भगवा ध्वज सदैव फडकताना दिसतो। मेन मंडपात प्रवेश करण्याआधी लागणारी ही सर्वात मोठी घंटा। आतील मंडपात सरळ आपली नजर गेली तर आपल्याला दिसते ती म्हणजे मध्यभागी असलेली समाधी व या समाधीच्या मागे एक तैलचित्र दिसते। हे चित्र श्री जंगली महाराज ध्यानात असताना त्यांना या अवस्थेत साक्षात्कार झाला होता व त्याचेच हे तैलचित्र। मुळात जंगली महाराज म्हणजे हे होय। जंगली महाराजांबद्दल सांगायचं झालं तर मानेपासून कंबरेपर्यंत पाठीवर रुळणारा रेखीव जटासंभार, उभ्या गंधाने सुशोभित झालेली भव्य कपाळपट्टी, चंद्र सूर्याचे तेज दर्शवणारे भावपूर्ण डोळे, सरळ व तरतरीत नासिका, भारदार तसाच पिळदार देह, अशी प्रतिमा पाहिली की या प्रतिमेवरून नजरच दूर होत नाही असे हे जंगली महाराज। बाहेर एवढे मोठे पुणे शहर आणि आतमध्ये एवढे सुंदर पावन व चैतन्यमय असे जंगली महाराजांचं मंदिर, अक्षरशः हे एक नवलच आहे। जंगली महाराज हे मुळात मुस्लिम समाजातील एक पण दत्तगुरु मार्गातील, त्यामुळे हिंदू व मुस्लिम समाजामध्ये त्यांच्या अंत्यविधी व आध्यात्मिक मार्गात बरेच वाद होतील हे जंगली महाराज जाणून होते। त्यासाठीच त्यांची समाधी ही मुस्लिम पद्धतीने व आध्यात्मिक मार्ग हे हिंदू धर्माप्रमाणे म्हणजेच दत्तगुरु संप्रदायात करण्यात आले, त्यामुळे पूर्ण मंदिरामध्ये सर्व ठिकाणी दत्तगुरु मार्गातील संतांचे फोटो आपल्याला दिसून येतील।
तर चला तर मग अशा या थोर महाराजांना आपण प्रदक्षिणा घालूया. मंडपामध्ये प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस तुम्हाला एक दिसते एक समाधी. ती समाधी राजबक्ष महाराजांची आहे. ही समाधी जंगली महाराजांच्या गुरूंची आहे असे कित्येकांचे म्हणणे आहे. मंडपाच्या डाव्या बाजूला तुम्ही बाहेरच्या साईडने गेले तर छोटेखानी देवळात पादुकाची स्थापना करण्यात आलेली तुम्हाला दिसून येईल. येथे जंगली महाराज स्नान करीत असत असे सांगण्यात येते. थोडंसं पुढे गेल्यावर अतिशय स्वच्छ असा परिसर तुमचं मन मोहून टाकतो. पुढे गेल्यानंतर तुम्हाला जंगलाचा थोडाफार परिसर लागतो. ह्याच्यावरनं तुम्हाला नक्कीच अंदाज येतो की आजूबाजूला सुरुवातीला किती जंगल असेल. असं हे जंगली महाराजांचे मंदिर म्हणतात ते खरंच आहे. तासनतास पाहत राहिले तरी मनाचे समाधान होणार नाही, उलट मनाचा गूढपणा मात्र वाढतच जातो. असे प्रभावी व्यक्तिमत्व हे खरंच आहे. अशा पद्धतीचं हे समाधी मंदिर आहे. तुम्ही मध्ये बघितलं जी समाधी आहे तिथे. आता थोडा वेळ आम्ही इथे बसतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला तर बिलकुल विसरू नका.